हा ट्रोलिंग आत्ता म्हणून आपण म्हणू हा ट्रोलिंग पण हा एक कॉन्ट्रोवर्सीचाच मुद्दा आहे. पण याकडे सई सई म्हणून आणि एक माणूस म्हणून किती दुर्लक्ष करते किंवा त्याचा ती स्वतःला किती त्रास करून घेते किंवा काय करायला हवं. बऱ्यापैकी गेंड्याची कातडी तयार झालेली आहे आणि ती मला असं वाटतं ती पाहिजे तशी. कारण मला असं वाटतं हे प्रोफेशन जेव्हा तुम्ही चूज करता तेव्हा तुम्ही जजमेंट्सचे सगळे कंट्रोल्स दिलेले असतात जज करायला. त्यामुळे हा एक खूप महत्त्वाचा आणि मोठा पार्ट आहे आमच्या करिअरचा, आमच्या प्रोफेशनचा. तर नाही मी त्याच्याकडे लक्ष देत. ए बी सबकॉन्शियसली काही गोष्टी तुमच्या मनात राहतात. म्हणजे एका व्यक्तीने अशी कमेंट केली होती हे तुमच्या नकळत तुमच्या मनात कुठेतरी राहतं आणि ते रिफ्लेक्ट होतं किंवा ते प्ले होतं किंवा त्याच्यावर तुम्ही कधी काम करता कधी नाही करत. पण द बेस्ट वे इज नॉट टू डील विथ इट. कारण मला असं वाटतं की रोज जर प्रत्येक कमेंटचा विचार करत बसलं तर जगणं अवघड होईल. आणि आजकाल तर लोक ब्रुटल झालीत. म्हणजे दे डोंट हॅव मॅनर्स, दे डोंट हॅव एटिकेट्स. ते विचार करत नाहीत की आपण ज्या व्यक्तीच्या फोटोखाली कमेंट करतोय ती कोणाची बहीण आहे, कोणाची गर्लफ्रेंड आहे, कोणाची मुलगी आहे, कोणाची ताई आहे. हा कसलाही विचार न करता ती लोक काहीही बोलतात. तर मला असं वाटतं की सच पीपल डू नॉट डिझर्व युअर अटेन्शन. म्हणजे अजिबातच नाही. आणि ती सगळ्यात जास्त विक्ट्री आहे असं मला वाटतं की त्यांना अटेन्शन न देणं. कारण ते अटेन्शनसाठी हे सगळं करत असतात. त्यांना अटेन्शन न देणं हे हा बेस्ट उपाय आहे असं मला वाटतं.